रहा आपल्या सोबत। सुधीर मुनगंटीवार जे जोडलेले आहेत, सुधीर मुनगंटीवार जे आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत, गेल्या पाऊण तासापासून राज ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये बैठक सुरू आहे। आपल्यापर्यंत याबाबतचे काही अपडेट आलेत, कोणकोणत्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे? असं आहे, एकत्रित ते बसले असतील तर साधारणतः अंदाज हाच आहे की महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांनी देशहितासाठी राष्ट्रहितासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या प्रगती आणि विकासासाठी सहकार्याचा हात पुढे करावा, या निष्कर्ष किंवा चर्चेअंती आपण काय होईल याची वाट पाहू। जी, मात्र मुनगंटीवारजी राज ठाकरे सोबत आल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला याचा फायदा होऊ शकतो? एक से बघे दो, दो से बघे चार, शेवटी देशहितासाठी जमड्यान माहिती आहे की आंध्र प्रदेश मध्ये आता चंद्राबाबू आपल्या सोबत आले आहे, तिथे असणारा तो एक पार्टी आहे ती एकत्र आली आहे। शेवटी देशहितासाठी जेव्हा काँग्रेस डावपेच करते, आज तुम्हाला माहिती आहे की जगातले काही देश भारतामध्ये मोदीजी असूनही याच्यासाठी किती प्रयत्न करताय। चीन सारखे देश आहे, पाकिस्तान सारखे देश आहे, तुम्ही पाकिस्तानमधल्या पत्रकार किंवा त्यांच्या नेत्यांची भाषा मोदीजींबद्दल ऐका। पाकिस्तान आणि चीनच्या लोकांना वाटतं की भारतामध्ये मोदीजींचं सरकार आलं हे भारत इतका मजबूत देश होईल की हा वसुधैव कुटुंबकम भाऊ ठेवतो आणि जगामध्ये भारत ज्या वेगाने पुढे चालला तर आपलं कसं होईल या भीतीने चिंतेने ते मोदीजींना विरोध करत आहे। आणि हा विरोध करत असताना इनडायरेक्टली त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं असं काही राजकीय पक्ष काम करत आहे। मोदीजींच्या बद्दल बोलताना भूमिका त्यांच्या, त्यांचे शब्द काय बोलतात ते, मला वाटतं की अशा प्रसंगामध्ये मोदीजींची या देशाला आवश्यकता आहे। मोदीजींची आवश्यकता नाही, देशाच्या जनतेला मोदीजींची आवश्यकता आहे। मोदीजींच्या नेतृत्वात आपण देशाला तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये सर्व जाती धर्म येतात आणि म्हणून मला व्यक्तिगत वृत्तीने वाटतं की या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे। जी, मात्र मुनगंटीवारजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत यासाठी जितक्या जास्त लोकांना, पक्षांना, नेत्यांना सोबत घेता येईल तितकं चांगलं, ही भाजपची भूमिका आहे, ती योग्य सुद्धा आहे। मात्र राज ठाकरे यांच्यावर स्पेसिफिक विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की राज ठाकरे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका बदलत असतात, त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही असं टीका सुद्धा केली जाते विरोधकांकडून। असं म्हणणारे कोण लोक आहे हो, जे स्वतः आयुष्यभर भूमिका बदलवत राहिले असे राजकीय पक्षाचे, ज्यांचे पक्ष फुटलेत आणि ज्यांच्या पक्षाचे आता अनेक तुकडे झाले असे लोक अशा पद्धतीचा मुद्दाम राज ठाकरे तिकडे चाललेत तर जेव्हा पोटदुखी सुरू होते तेव्हा पोटदुखीचं वाक्य आहे। बाकी काय हो, मला सांगा काय उद्धव ठाकरे साहेबांनी भूमिका बदलली नाही का? शरद पवार मुनगंटीवर जे आपला आवाज पोहोचत नाहीये, तांत्रिक आरोप किंवा टीका करण्याचं कारण। जी जी, धन्यवाद मुनगंटीवारजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।